थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. अरे बाबा, असा मठ्ठ चेहरा करून का बसलायस? का अजून कोणी आलेलं दिसत नाही? कोण दिसतंय? दिसतंय कोण? अरे या लोकांचं असंच आहे, चायला आपण धावपळ करत 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 यायचं, हे झाले रोजची रुटीन ड्युटी करून वर तास दोन तास ओव्हर टाइम करून मग येणार. अरे बाबा, त्यांच्या डिपार्टमेंटला तशी सोय आहे, तुझं माझं डिपार्टमेंट पब्लिकशी कन्सर्न, पब्लिक संपलं ड्युटी संपली तरी पळायची सोय नाही, तालीम आहे ना. अरे वेड्या, आपण आर्टिस्ट आहोत म्हणून बँकेनं आपलं सिलेक्शन केलंय ना. हे बघ, कॉम्पिटिशनची नाटकं करावीच लागतात. अरे मान्य आहे, पण आता बाकीच्या वेळेवर नको का यायला? काल माझी 8:44 ची कर्ज चुकली रे. बघ, चुकली ना? नाही तर कर्ज चुकली ना, म्हणून तुला सांगतो सोड सोड ती सेंट्रल लाईन सोड. अरे वेस्टर्नला बघ, रात्री 11 पर्यंत फास्ट ट्रेन असतात. वेस्टर्न अंधेरी, अंधेर नगरी चौपट प्रजा, त्या पश्चिमेकडे जाऊन जाऊन तुमच्या गोरेगावचं पार खारेगाव झालं. कांदिवलीला नांदिवली 4 कोप आणि बोरिवलीला जागा मिळवण्यासाठी लोक करतात खटाटो. अरे बोरीच्या झाडाला जशी बोरं लागतात ना, तसं तुमच्या पूर्वेला दत्तपाडा, देवीपाडा, मानपाडा, हिरापाडा, मोतीपाडा, सगळे पाडेच पाडे. त्या दिवसा ढवळ्या बिबळ्या फिरत असतो म्हणे वेस्टर्न. त्या गाडवाच्या पाठीवर ओझ ठेवल्यावर कसं दिसत, तशी दोन्ही बाजूने फुगलेली तुमची वेस्टर्न. परवडली बाबा, परवडली. तुमच्या सेंट्रल पेक्षा नक्कीच बरी. नाहीतर काय माहितीये, तुमचा तो ठाणा आहे ना, ठाणा, त्या ठाण्याचा मोडला एक कणा. अरे त्या ठाण्याच्या ब्रिज वरून अशी 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 रिक्षा वळवा तेव्हा कुठे कळवा. अरे दिव्याला स्थायिक झाले लोक, शिव्या देताय शिव्या. अरे त्या तुमच्या डोंबिवलीचं काय खरं नाही? आई शपत, काही खरं नाही का? अरे कधीही ऐकिवात नसलेल्या तापाच्या साथीनं तुमची ती डोंबिवली नाही मानवली. आणि कल्याण म्हटलं ना, कल्याण म्हटलं की आठवतं ती कल्याणच्या सुवेदाराची सून. अरे बापरे, किती रे ऊन. हे बघ, तुमची ही सेंट्रल लाईन आहे ना, ही कल्याण पर्यंत अशी मारुतीच्या शेपटासारखी वाढत 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 गेलेली. बर, पुढे त्या शेपटाला आणखीन 2 शेपट, अबक, हा म्हणजे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि या बाजूला खो 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 म्हणजे खोपोली 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 आणि इकडच्या इकडच्या बाजूला टिटवाळा, आसनगाव, कसारा. मग मग काय, कसारा आहे कसारा या बाजूला. अरे एक लाईन केवढा पसारा पसारा, काय सांगतो पसारा. बस अगदी वेळेवर आलीस. का एंट्री आली होती काय? तुझं काय डोकं बिक फिरलं काय? एंट्री आली होती. अगं अजून स्टार लोकांचा पत्ता आहे का? अलका मलाच आधी सांग, सेंट्रल उत्तम उत्तम एवढ्या धिंडावड्या निघतायत आणि म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंट उत्तम. अगं बाई, तो सेंट्रल गव्हर्नमेंट बद्दल नाही बोलत आहे. अगं मी विचारतोय लाईन, रेल्वे लाईन सेंट्रल की वेस्टर्न? गिरगावच बरं बाई. जो तो म्हणत माझेच खरं बाई. नाही नाही, गिरगावच बरं म्हणजे गजबजलेलं आहे पण ट्रेनची गडबड नाही, उंदरांचा सुळसुळट आहे पण ठरलेली ट्रेन पकडण्यासाठी मुळीच पळापळ नाही. पाणी सकाळचंच येत पण वाणी हाकेवर आहे. नाही सबर्बन बरं, ठरलेला ग्रुप पहिला चौथा सीट चा प्रॉब्लेम नाही. हो ना, मस्त पैकी पत्त्यांचा डाव, कधीच येतो नाही गाव. पुरे झालं आता गाव गाव. तुम्ही काही म्हणा, दरवर्षी सारखी मजा येत नाहीये तालमीला. कशी येणार मला सांग, सत्यवान सावित्री हा काय विषय झाला नाटकाचा? बाबा बोलायची सोय आहे का? नाही ना. आपला प्रकाश लेखक, दिग्दर्शक, रिक्रिएशन क्लबचा सेक्रेटरी, पुढच्या वर्षी बदला घेईल. बदला बदला तुला सांगतो म्हण्या, आपल्या दोघांना बॅकस्टेजला ठेवेल. आणि ते करावंच लागेल ना, आपण तसा बॉन्ड लिहून दिलाय ना रिक्रुटमेंटच्या वेळी. हे आणि तो यमाचा रोल कोण करणार आहे माहितीये? कोण? श्याम्या फाटक.
श्याम्या फटाके त्याला ना आपल्या त्या बबन चव्हाणचा हॅमलेट दाखवला. हॅमलेट हॅमलेट काही फरक पडणार नाही. काही दाखवा हॅमलेट दाखवा काही दाखवा काही फरक पडणार नाही. उपयोग नाही. तुला सांगतो गेल्या वर्षी त्याची अशी एक एंट्री होती म्हणजे यायचं पत्र टाकायचं आणि निघून जायचं. राम आशय व्यवस्थित मेकअप बिकअप करून अप टू डेट अगदी अगदी इनबिन करून असं ते पत्र खिशात ठेवून तयार. पण नेमका एंट्रीच्या वेळी आपल्या थिएटरच्या मागे तो लोटोवाला आहे ना तिथे लोटो खेळत बसला होता. मला आठवत आहे नशीब माझ्या लक्षात आलं काहीतरी पटकन ऍडिशन घेतली एक्झिट घेतली स्क्रिप्टचं पान फाडलं आणि आणलं पत्र म्हणून. ते काही असो शाम कसाही असो पण बायको मात्र प्राइज विनर. अरे तिनंच मस्का लावून वर्णी लावली आहे त्याची इथं आणि प्रकाश तयार झाला. मी तुम्हाला सांगतो आपल्या नाटकाचं हसं होईल ना तेव्हा डोळे उघडतील प्रकाशचे. एक आतल्या गोटातली बातमी आहे सांगू कुठेही बोलायचं नाही. म्हणजे माझं नाव जर फुटलं तर माझ्यात ताकद नाही बाबा मॅडमशी भांडायची. अरे गिरगावातलं ब्लड भांडायला घाबरत. चल मॅडम पण आधी गिरगावलाच राहायच्या आता कुठे लग्नानंतर डोंबिवलीला गेले आणि सिनियर नाही का आपल्याला. सिनियर आहेत ना. ए बघ बाई कशी अशी विजेसारखी कडकडीत आहे कडकडीत नाही का म्हणूनच दरवर्षी प्राइज घेऊन येते. अरे प्रमोशन वर अख्खा हिंदुस्थान फिरून आली आहे. ए बघ याला आपला व्हीआरएस ला ड्यू झाली पण अंगात व्हायरसचा शिरकाव नाही. तर माझं बोलणं ऐकून घेणारात की नाही. अगं बोल ना. मग तूच घाबरत होती. बोलू आपले रायटर डिरेक्टर प्रकाश सर आहेत ना. पक्या ना बोल. हा तोच तर तुझा पक्या. ते तर पक्या आणि उषा मॅडम दोघही एकाच कॉलेज मधले. बर. आणि उषा मॅडमचं मिस्टर येडच्या. येडच्या फळू बोल ऐकेल तू आला तर. त्याला घाबरत नाही मी. मॅडमची भीती वाटते मला. अरे मॅडम कशा अशा तडफदार आणि प्रकाश सर बाणेदार बँकेत ऑफिसर शिवाय नाटक सिरियल्स मध्ये बिझी. बर मग. अरे प्रकाश सर अनमॅरिड आणि उषा मॅडमचं लग्न झालंय तरी पण त्यांनी कसं स्वतःला छान मेंटेन केलंय. संसार अजिबात चिकटवून घेतला नाही अंगाला त्या दोघांमध्ये. चल चल काहीतरी सांगू नका या वयात. मग अख्खा क्लब अगेन्स्ट असताना उषा मॅडमनी तो यमाचा रोल श्यामला कशाला द्यायला भाग पाडलं प्रकाश सरांना. नाही काय माहितीये का दोन महिन्याने ते दोघे विहारच घेणार आहेत नाही का. तेव्हा त्यांचं ते शेवटचं कॉम्पिटिशन आहे म्हणून त्या श्याम फटाकाला त्यांनी तो कुठला यमाचा रोल दिलाय. असं काही नाहीये. हे कारण सांगून प्रकाश सरांनी आपल्या सगळ्यांची तोंड गप्पा केलेली आहेत. समजा क्षणभर तुझं आपण खरं मानलं तरी गेल्या 5 वर्षात म्हणजे उषा मॅडम प्रमोशन वर आउट ऑफ मुंबई होत्या तेव्हा गेल्या 5 वर्षात आपल्या बँकेला आपल्या बँकेला अभिनयाचं आणि स्त्री कलाकाराचं विशेषतः प्राइज मिळालं का. मला ना एक वेगळंच टेन्शन आहे. काय ग. अरे त्या श्याम्यानी ना त्याच्या यमाच्या रोलचा जर घोळ घातलाय त्या वेळेला आपल्या बँकेचं प्राइस जाईल ना. नक्कीच जाईल. अगं त्या श्यामच्या रूपानं यमाच्या रोलचं प्राइस गेलं तरी चालेल पण आपली सावित्री कशी अगदी कणकणीत आहे कणकणीत. त्या सावित्रीनं सत्यवानाचे प्राण असे खेचून आणले होते खेचून तशी आपली ही सावित्री आपल्या नाटकाचं प्राइस नक्कीच खेचून आणेल. मी म्हणतो तुम्ही कशाला काळजी करताय. अहो काळजी नको तर काय बसला असेल कुठेतरी कॅट मधला विदूषक खेचत. अगं येतील येतील तुम्ही ते टेन्शन घेऊन का ते टेन्शन डायरेक्टरच. हो ना बसा ना आपण. नाही तुम्ही. नाही आपण. नाही तुम्ही बसा ना. नाही आपण बसा ना. लेडीज फर्स्ट. थँक्स. आपणही बसा. बसा बसा. अहो टेन्शन घेऊ नको तर काय करू सगळ्यांचा विरोध पत्करून मी त्यांना अभिनयाचं तुम्हाला टेन्शन दिलं त्यांच्या. त्यांच्या भूमिकेची काळजी तुम्ही नाही करायची. अरे मग मी कशाला आहे. पण तुम्हाला किती टेन्शन द्यायचं. तुम्हाला आधीच किती टेन्शन असतं. कमर्शियल नाटक आहेत तुमच्याकडे सिरियल्स आहेत तुम्ही नाही का वेळ पाळत. अरे आले. मला वाटलं मला उशीर झाला. तालीमर सुरू नाही. चला ठीक आहे. तालमीची चर्चा चालू आहे ना. तो कॅट आधी बाजूला ठेव. ते पत्ते वेगवेगळे करतोय ग.
देवा 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 देवा, या कॅटनी मला वीट आणलंय, नुसता वीट, सवत आहे माझी सवत. हे देवा, मी कुठली आराधना केली होती? मॅडम, तुम्ही कोणाची आराधना केली होती? धर्मराजाची. हे तू एवढाच होता की लक्ष फक्त पत्त्यात राहील, परस्त्रीकडे राहणार नाही म्हणून. सिक्वेन्स साठी राणी हवी असेल तर डोळ्यात प्राण आणून तिष्ठत राहावं लागतं राणीसाठी. अजिबात नाही, उलट राण्या वाट बघत असतात नटून थटून आपल्याकडे कोणी काण्या नजरेनी बघताय का म्हणून. काय शामराव, नाही तुम्ही कोणाची आराधना केली होती? वट सावित्रीची. हाच हाच एकच गुण आवडतो मला आणि म्हणूनच त्यांचा राग येत नाही. माझं एकच होत की माझ्या पत्नीनं माझ्या आई वडिलांची माझ्या संसाराची सगळी जबाबदारी घ्यावी. मला माझ्या लग्नाच्या आधी आई वडील सांगत होते ह्याच्याशी अजिबात लग्न करू नको, पाच पाच भावंड आहे त्याला, ह्याच्याच पगारावर असतात सगळे. मी म्हटलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, वर्षाच्या आत त्याला त्या विळख्यातून मुक्त करीन. केला. भाड्याच्या खोलीत घेऊन गेले डोंबिवलीला. हो मला सांगा, नाही म्हटलं तो दिवस कोणता होता? दिवस होता ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा. वटपौर्णिमेचा? येस, वटपौर्णिमेचा. शाबास. तो दिवस आणि आजचा दिवस. तुम्हाला माहितीये माझे वडील हे पण सांगत होते, तो जुगारडाय, पत्ते खेळतो, पगार उडवेल. मी म्हटलं उडवे नका, माझा पगार तर माझ्याकडे शिल्लक राहील. पण हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही. आता असून सुद्धा म्हणजे काय, ह्यांचा एकच दुर्गुण मला माहिती होता जो जगाला माहितीये. इतरांचे कैक दुर्गुण असतात. पण माझे मामा नेहमी म्हणायचे, आमची उषा, आमची उषा अतिशय स्वाभिमानी आहे. हो म्हणजे नवऱ्याला घरापासून वेगळं केलं तिने. आणखी काय म्हणतात तुमचे मामा? मामा म्हणतात की अतिशय दृढनिश्चयी आहे. हो बघा ना, ते साधी क्लार्क होती, आता ऑफिसर झाली. हो ना, प्रमोशनवर पालथा घातलाय अख्खा हिंदुस्तान मी. मॅडम, रागावणार नसाल तर एक विचारू? हा विचार ना, विचार. श्यामराव फक्त रमीच खेळायचे की? वेडी का खुळी तू, अगं रमी म्हटलं की रम पण आलीच. जुळ्या बहिणींचंच राहतं ना, रमी आणि रम. ग्रेटच. मग रमी वरून मेंढी कोट वर कसे आले? ती एक सॉलिड मोठी स्टोरी आहे. बसते आणि सांगते तुला. राहू दे, राहू दे. सांगू? राहू दे. नाही नाही, मी आता सांगतेच. अगं एक दिवस रमी सगळे पैसे स्वतःचे हरले, माझ्याशी भांड भांड पैसे दे म्हणून भांडले. मी जाम चिडले, खेचलं असं मंगळसूत्र आणि भिरकवलं यांच्या तोंडावर. मला वाटलं गप्प बसतील. हे कसले गप्प बसत आहेत? हे तुटून पडले त्या मंगळसूत्रावर. उचललं मंगळसूत्र आणि गेले क्लबमध्ये पत्ते खेळायला. तुला सांगते, सत्यवान माहितीये ना, सत्यवान सावित्री, ते कसे झाडावरनं सत्यवान फांदीचा झटका लागून पडला होता आणि मृत्यूमुखी पडला, तसा हा माझा सत्यवान पत्त्यात माझं मंगळसूत्र हरला आणि टेबलावरनं खाली कोसळला. हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक. डॉक्टर म्हणाले माझ्या हातात आता काही नाही. तुमच्या? माझ्या नाही ग, डॉक्टरच्या हातात काही नाही. देवावर सोडा. मी कशाला देवावर सोडते? तडक ह्याच्याकडे आले, नुसता हात लावला. हात लागला, मला माफ कर, मला माफ कर, पुन्हा मी कधी असं करणार नाही. आणि असं करून रमीवरनं मेंढीकोटवर आले. मॅडम, तो दिवस कुठला होता? ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच वट पौर्णिमा. काय थ्रील होत नाही? थ्रील? थ्रील कसलं? ड्रिल मशीन म्हण, हे असलं ड्रिल मशीन गळ्यात घेऊन फिरणं म्हणजे खात्री नाही आपल्या गळ्याची. नाही पण गेलेलं सौभाग्य तुम्ही असं परत आणलं म्हणजे वट सावित्रीची पूजा तुम्ही नक्की नेमाने आणि मनपूर्वक करत असाल ना? हो ना, वडाची पूजा. वडाचं झाड म्हणजे वंश विस्ताराचं द्योतक. आमचा वंश तिथे अमेरिकेत विस्तारून फोफावतोय नुसता. कुठे विस्तारलाय? अजून अनमॅरिड आहे तर फोफावणार कसला? कपडे बदलतात ना, तशा सकाळ संध्याकाळ पोरी बदलतोय. टपोरी मेला बदलून येत ना, जवान आहे ना तो. आणि आपल्या का मुलींचा दुष्काळ नाही तिकडे म्हणून पोरी बदलायच्या. मग काय झालं? तिथे भरपूर आहे पोरी. पोरी भरपूर आहेत, मुबलक आहे पीक म्हणून पोरी बदलायच्या. हो. अरे असं काय म्हणताय, पैसे मिळवायचे ना त्यांनी. त्यापेक्षा पैसे नंतर बघू ना, मुली का तुझं तोंड बघत बसणार आहे. मग त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं, तुमच्या कि या राजा राणी गुलामाच्या? मॅडम, रिलॅक्स, रिलॅक्स.
मॅडम एक लक्षात ठेवा, तुम्ही आमची आमच्या नाटकातला सावित्री आहात. हो सावित्री, सावित्री म्हणजे स्त्री जातीचा आदर्श. मॅडम मला सांगा ना, तुम्ही वट सावित्रीची पूजा कशी करता? त्यात काय एवढं सोप्प आहे. त्या दिवशी ना एक स्पेशल कन्सेशन दिलेला असतं गव्हर्नमेंटने आपल्या बायकांना, म्हणजे हिंदुस्थानातील बायकांना. मी फार काहीच करत नाही, थोडीशी पूजा करते. म्हणजे ऑफिस मधून घरी जाताना एक वडाची भांडी घरी घेऊन जाते, ती रोवते कुठेतरी आणि पूजा करते. आणि तुला माहितीये का कशी पूजा करते मी? माझं मंगळसूत्र त्या वडाच्या भांडीला गुंडाळते, पण नजरेसमोर सतत दिसत असतो हा पावलो पावली पैशासाठी मला गंडवू पाहणारा माझा सत्यवान. तशीच कशी वशी पूजा आटपते, म्हणजे मंत्र वगैरे फार काही म्हणत नाही, ऐकायला असतो कुठे घरी, जुगारात असतो ना सतत. पण लक्ष मात्र असत सतत, लक्ष सतत असत 10-32 लोकल कडे, आणि एक मन दुसऱ्या मनाला सतत विचारत असत आज तरी चौथी सीट मिळेल की नाही ग बाई. तशीच कशी बशी पूजा आटपते. खरे दागिने वगैरे काही घालत नाही या, कारण त्या दिवशी चोरांचा सुकाळच, दे दान सुटे गिराण, म्हणून कुठेच दागिने घालते. आणि धावत पळत कशी बशी 10-32 लोकल पकडते. नशिबानी चौथी सीट पण कधी कधी मिळते. सहज खिडकीच्या बाहेर लक्ष जात, वडाचं झाड दिसत, लगेच नमस्कार करते. लक्षात येतं कपाळावर टिकलीच नाहीये. लवकर लवकर पोट सुगडते, टिकलीचं पाकिट काढते आणि कपाळावर टिकली चिकटवते. तेवढ्यात पोटातले कावळे काव काव करतात, दोन घरे सुद्धा तोंडात टाकत नाही ग मी, आणि तशीच निघते. लक्षात येतो हा सत्यवान, घरात दोन बशा खिचडी हसटणारा आणि आता ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये जाऊन इडली सांबार रगडणारा. पाणी द्या, जरा पाणी द्या. माझे हात मोडलेत काय? पृथ्वी गोल आहे. कोण आहे? कोण आहे? नाही मी म्हणतो, अरे पृथ्वी गोल आहे. तद्वतच लोकांच्या आवडी निवडी सुद्धा आता चक्रासारख्या वाटोळे झाल्यात. आता आधी नाही का पौराणिक, मग ऐतिहासिक, मग सामाजिक, मग कौटुंबिक, आणि आता तर विनोदी नाटकांची लाड आली आहे. अरे एवढंच काय, एकांकिकेला सुद्धा तुटेपर्यंत ताणून वर त्यात पिजे भरून त्याचं 2 फार्सिकल नाटक करतायत. अरे अशा फार्सिकल नाटकाला सुद्धा लोक आता कंटाळलेत, म्हणून परत आता पौराणिक. आता मला एक मला सांगा, सातत्यानं बक्षीस मिळवणारी आपली ही बँक, गेल्या 5 एक तरी बक्षीस आणलंय करे, नाही ना? शर्मेची गोष्ट आहे. म्हणून तर म्हणतो मला हवं ते तुम्ही द्या. अरे म्हणजे तुमच्या जे सुप्त गुप्त टॅलेंट आहेत ना, अरे ते सगळे पणाला लावा. दिलं ना, दिलं 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 मग बघा. अरे नाटक नम्रात आणतोच की नाही मग. अरे निर्वाणीच्या वेळेला नाही का नालासाहेब पेशवे भाऊसाहेबांना जाऊन पाणीपतावर जाऊन मिळाले, मिळाले नाहीत. अरे म्हणून तर मराठ्यांचं पाणीपत झालं ना. तुम्ही कुठेही पॉज घेऊ नका. नाही पॉज नाही घेता सांगतो. तसे या मॅडम आहेत की नाही, या मॅडम आता कित्येक वर्ष मुंबईच्या बाहेर होत्या, पण त्या आता आपल्याला येऊन मिळालेल्या आहेत. म्हणजे या वर्षी आपण स्त्री कलाकारचा प्राइज मिळवलाच म्हणून समजा. अहो साहेब, म्हणून तर मी हे सत्यवान सावित्री हा विषय निवडला. आता सावित्री, सावित्री ही महान पतिव्रता होती, पुण्यवान होती. अरे म्हणून तर तिच्या दृष्टीस यम पडला. पतिधर्म, पतिसेवा, पतिनिष्ठा या सगळ्यांच्या बळावर तिने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले. अरे इतकंच काय, इतकंच काय तर ब्रह्मा विष्णू महेश इंद्र यम अग्नी या समस्त देवतांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली. अरे बृहस्पती व्यास, वशिष्ठ, वाल्मिकी, पराशर, विश्वामित्र, लोमेश या महान ऋषी मुनीने तिचं महात्म वर्णिलंय. अरे स्त्री जाती समोर ती एक आदर्श आहे. सावित्री ही दृढ निश्चयी स्वाभिमानी होती. तिने आपल्या पतीला उत्तम आरोग्य मिळवून दिलं. हो झालं, आम्हाला डायबिटीस झालं. त्याला दीर्घायुष्य मिळवून दिलं. एक अटॅक येऊन गेला. सासरचं कल्याण केलं. 1 सगळ्या भावापासून फोडलं मला. माहेरचं मंगल केलं. हो माहेरी गेली आणि आपले हक्काचे पैसे घेऊन आली. आपल्या पतीचं प्रेम अखंड आपल्यावर राहावं म्हणून तिच्या तिची अहोरात्र सेवा केली. हो 500 दिले फक्त. त्या बिचाऱ्याचं आहे रे, पण हिचं लक्ष त्या प्रकाशकडे. ए बस बस बस, आता हे हसणं वगैरे खिजणं भरपूर झालंय. आपल्याला नाटकाची तालीम करायची आहे. अजून आपल्याला दुसऱ्या अंकातले 3 आहेत ना, त्यापैकी 2 पॉलिश करायचे. दोन आणि तिसरा काय, तो सत्यवानचा राज्याभिषेक जो सीन आहे ना, तो काय आपण नंतर पॉलिश करू, कारण त्यात डायलॉगही फारसे नाहीयेत. तो काय उद्या सेट लागल्यावर सुद्धा पॉलिश करून घेऊ शकतो. ओके आता हे 2 करायचे. चला चला सेटिंग आलो. सेटिंग तुझ्या पर्स वगैरे उचलून ठेव. सगळ्या पर्स वगैरे उचल.
खुर्च्या बाजून ये, खुर्च्या बाजून खुर्च्यावर ये, पण खुर्च्या काढ रे, ओके. अरे झोपडी घेऊन आ रे. ओ सर, त्या झोपडी आणायला सांगितलंय की नाही ते बॅकस्टेज वाल्यांना? मी आहे ना इथे. सॉरी सर. तू कशाला काळजी करतोयस? सॉरी. तू तुझ्या भूमिकेकडे लक्ष दे. हो हो, देतो देतो देतो. ए झोपडी आण रे. ए आणा रे आणा. ए जा ना जरा मदत कर. त्यांना जरा मदत कर ना, उठ ना. मी हो, मी यम आहे. मग काय आलो? यम बॉडी उचलतो. झोपडी नाही उचलत. अरे बापरे, आली आली झोपडी आली ती बघ. झोप जा जाऊ. अरे बापरे. चल बघ, मी काय म्हणते. हा तू इथे ठेवायचं, लगेच चल जा. कुराड कुराड, ते कुराड का? अरे आहे रे बाबा, सगळं कशाला काळजी करतोस? ते दे रे बाबा, त्याच्या नावाने बंबावून बाकी सगळं गडबड करतो. हा आता बघ, तू इथे बसलेलीस. अरे तू इथे बस, या बाजूला. मी यांच्या बरोबर सांगतोय ना. मी माझ्या लक्षात नाही राहत ना. अरे सांगतात ना ते. ए गपरा, आता इकडे. काय सर? आता एक लक्षात घ्या, सीन लक्षात घ्या. सत्यवान आणि सावित्री. सत्यवान आणि सावित्री ही दोघही आपले आंधळे वडील आणि डोळासाई या दोघांची परवानगी काढून जंगलात लाकडं आणण्यासाठी जातात. हा सीन आहे. जंगलात लाकडं आणण्यासाठी जातात. हा सीन. बर, आलं लक्षात. चल मॅडम, तुम्ही आतून यायचं. अच्छा, आतून का? ओके 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 ओके. तिकडनं जा ना मॅडम, तिकडून. थँक्स. मॅडम कम्फर्टेबल आहे ना? ओके. हे बघा, हे दादा म्युझिक पीस लक्षात आहे ना? 33A. ओके रेडी झालं का? झालं. मी धार काढतो. हे काय करतोस? धार काढतो. धार ही अशी सुरीला काढतात तशी. अरे मर्दाने धार काढ, त्या दगडावर कुऱ्हाडाची धार अशी काढतात. धार पण काढता येत नाही. त्याला काय माझी दगडाचा उपयोग? एकच माहिती हो ना. आता बस रेडी स्टार्ट. ऍक्शन. माझं वाक्य नाथ, आज पहाटे पहाटे मला एक वाईट स्वप्न पडलं. काय दिसलं स्वप्नात? आपल्या भाऊ बंधांनी आपलं राज्य हिसकावून आपल्याला जंगलात हाकलून दिलं. हो, नात्यातल्यांनी गोट्यात आणलं. ए काय 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 करतोस तू? दोन समोसे हसडून आलेस ना समोरच्या. अरे एनर्जी लाव चंद्या, एनर्जी लाव. आवाज. सॉरी सॉरी, स्टार्ट. बाकी सगळं चांगलं आहे. ओके स्टार्ट. एवढा आवाज लावतोस, जरा पट्टी खाली. ओके ओके रेडी ऍक्शन. हो, नात्यातल्यांनी गोत्यात आणलंय म्हणून तर कैक वर्ष आपण इथं या जंगलात राहतोय. आपला वध करण्यासाठी त्यांनी सैन्य पाठवलंय आणि ते आपल्याला शोधताय. पहाटे पहाटे पडलेल्या स्वप्नात जे जे दिसत प्रत्यक्षात मात्र घडताना त्याच्या उलटच घडत. विसरून जा ते स्वप्न. हो का? बरं झालं बाई. बाळ सत्यवान. काय माताजी, लाकडं आणायला फार दूर जाऊ नकोस. ह माते, जवळपास लाकडं उरलीच नाहीत, आपण संपवली ती. हो ना, कैक वर्ष आपण या जंगलातच राहतोय, संपणारच. तुला यायला उशीर झाला की मला खूप काळजी वाटते रे. नाही माते नाही, काळोख पडायच्या आत मी येईन, मग तर झालं. आपले भाऊ बंध आपल्या वाईटावर टपलेले आहेत, त्यांनी तुला एकट्याला गाठून काही केलं तर? नाही नाही माते नाही, माझ्या माझ्या ह्या कुराडीची धार तळपती आहे. बाळ बाळ बाळ, तू शूर आहेस, पराक्रमी आहेस,
यात शंकाच नाही. तुझ्या कमरेला खर तर तलवार हवी होती, त्याऐवजी कुराड आहे. आणि हे सगळं माझ्या बेजबाबदारपणामुळे झालंय. त्याच राहून राहून वाईट वाटतंय. असू द्या काय, स्वतःपेक्षा भाऊ बंधांवर जास्त विश्वास टाकला. बाबा बाबा, झाडाची फांदी तोडली तरी तिथं नवीन कोंब फुटतोच ना. तद्वत तद्वत आपलं गेलेलं राज्य परत येईल बाबा. धीराचा आहे हो माझा बाळ. अश्वपती राजाची कन्या जिनं खरं वैभवात राहायला हवं, तिच्या नशिबी तिच्या नशिबी हे रानावनातलं काट्या कुट्यातलं जीण आलं. शॉक आवरा बाबा, शॉक आवरा. काय सॉरी सॉरी सर, स्लिप ऑफ टंग झाला. बोलतो शॉक आवरा बाबा, शॉक आवरा. माता सीतावर सुद्धा असा प्रसंग आला होताच ना. राजा राम आणि सीता माईला निदान 14 वर्षाचा लिमिटेड पीरियड तरी होता. अरे अलका काय करतेस तू, हे पौराणिक नाटक आहे. इंग्लिश शब्द कुठून आले? सॉरी सॉरी मराठी. हा बरोबर बरोबर. हा तुमचं वाक्य. माझं वाक्य आठवलं. माझा कालचक्रावर पूर्ण विश्वास आहे आणि कालचक्र कधी स्थिर राहत नाही. ऊन चढायला लागली आहे. हा हा मी निघालो. दीर्घायुषी हो. दीर्घायुषी हो. तिकडे तिकडे दीर्घायुषी हो. बाळ डबा घेतलास का? अगं डबा नाही, शिदोरी शिदोरी. ओ सावित्री सावित्री, आज डबा द्यायला विसरलीस वाटत. अरे डबा नाही रे, डबा नाही. भाकरी बांधतात ना ती शिदोरी, शिदोरी म्हणतात. काय लागत? चल 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 जे बोल. विसरले नाही नाथ. काय बात, आज मी देखील येणार आहे तुमच्या बरोबर. माझ्या बरोबर जंगलात? जंगलात कसं शक्य आहे? आज 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 मंथेंड आहे. काय बोलतोस मंथेंड? सॉरी सॉरी यार, तुम्ही सॉरी. किती मॅडम सुंदर करताय तुम्हाला. मॅडम व्हेरी गुड. आज आज मी देखील येणार आहे तुमच्या बरोबर जंगलात. माझ्या बरोबर जंगलात? जाऊ द्या ना मला. काट्या कुट्यातून राणा वनातून काय काय दिलंय मी तुला या जन्मी. मी मी एक लाकूड तोड्या सगळं वैभव हरवून बसलेला. तुम्हीच तुम्हीच जर मला जन्मोजन्मी पती म्हणून लाभणार असाल तर यातच मी आनंद मानेन. ज्ञान मला जंगलात, आज मी तुमच्या बरोबर येणार गडे जंगलात. ज्ञान अहुनात जाऊ मी तात, जाऊ मी मात. इतक्या इतक्या वर्षात कधीही हट्ट धरला नाहीस. म्हणूनच म्हणूनच आजचा माझा हट्ट पुरवाना नाथ. मला माहितीये बायका आपल्या हट्टावर घट्ट असतात. म्हणूनच सांगते आजचा दिवस माझा हा घट्ट हट्ट पुरवा नाथ. पुन्हा मी कधी कधी असा घट्ट हट्ट करणार नाही नाथ. जाऊ द्या ना तात, जाऊ द्या ना मात. बाळ गेले 3 दिवस तुझ अनशन व्रत आहे, काहीही खाल्लं नाहीयेस तू. हो ना, आजचा माझा 4th दिवस आहे, म्हणजे अनशनाचा 4th दिवस आहे आजचा माझा. आम्ही दोघं रात्री घरी आलो ना की आमचं अनशन सोडू मात. जाऊ द्या ना मात. नाही, आधीच उपाशी, त्यात पोटात अन्नाचा कणही नाही. छेपणार नाही तुला, भोवळील भोवळील. तुम्ही आहात ना नाथ मला सावरायला. बाळ तू महान पतिव्रत आहेस या तीळ मात्र शंका नाही. पण बाळ तू जंगलात जाऊ नको. असू द्या असू द्या असू द्या. नका नका मला आज ह्यांच्यापासून दूर करू. आजचा दिवस मला ह्यांच्या बरोबर जाऊ द्या. आज मी ह्यां
माझ्यावर प्रीती नाही हो, याला भक्ती म्हणतात, परमेश्वराची भक्ती, आणि परमेश्वर आपल्या भक्तांचा शब्द कधीच खाली पडू देत नाही नाथ। द्या ना हो नाथ, जाऊ मी तात, जाऊ मी मात। चल चला। अरे अरे शेवटची गाडी तरी पकडा रे। हो नाहीतर अखेर रात्र प्लॅटफॉर्म वर काढायला लागेल। भंकच नको आहे, सिरियस सिरियस म्हणजे अंक दुसरा प्रवेश तिसरा। आता एक लक्षात ठेव, तुझ्या भाऊ बंधांनी तुझं राज्य हिसकावून घेतलंय, संपूर्ण राज्य काढून घेतलंय, त्याची चीड त्याचा राग आलाय तुला, आणि आज सगळा राग तुझ्या अभिनयात दिसू दे। कळलं काय? तुझ्या भाऊबंधांचं बदला घ्यायचा आहे, ही चीड ही भावना मनात घेऊन झाडाची एक एक फांदीवर खाव घालत असताना तू तुझ्या भाऊबंधांचं शिर धडा वेगळं करतोय असं सगळं तुझ्या डोळ्यात दिसलं पाहिजे। लक्षात? हा हा, चल जागे चल। आणि अलका हे बघ, तुझे डायलॉग पाडले पण त्यामध्ये त्या आईच्या मनातली घालमेल येऊ दे, आईच्या मनातली घालमेल म्हणजे आंतरिक तळमळ। लक्षात? आई आई आठव, आई आईच्या भावना या सगळ्या तुझ्या मनात उतरव। तू आता आठवलं तिला? आता आठवलं ना। आणि तू रे हे बघ, तुझा सुद्धा राज्य काढून घेतलंय, हा राग आहे, हा बदला तुला घ्यायचा आहे, पण तुझ्या वृद्धत्वामुळे तुला असह्य झालंय ते सगळं, तू काय करू शकत नाहीयेस, हे सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसू दे, म्हणजे चेहरा पूर्ण कॉन्ट्रास्ट। हा लक्षात? व्हेरी गुड। अरे विरोधाभास रे। हा विरोधाभास। आलं लक्षात? मला काही सजेशन? मॅडम तुम्हाला काय सजेशन द्यायचं? ओ तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे। ओ थँक्स थँक्स, आधीच एकांतात शिकवलं असेल। ए मी काय म्हणतो, एकांतात शिकवलं असेल, बरं आहे। चला ओके स्टार्ट करायचा। चला पाठांतर आहे असं गृहित धरून आपण आता पुढे जाऊ। ओके ओके, हे गृहित धरायचं आणि पुढे जायचं। चला पाठांतर नुसतं गृहित नाही, तुला समजावून सांगणार मी डोक्याला। जा रे बाबा तिकडे जात, एंट्री करता येणार। सर मी येताना ती लाकडं कुठे ठेवू? माझ्या डोक्यावर आणून ठेव। नाही तुम्ही दोघं बसाल तिकडे साईडला। लाकडं व्यवस्थित सांभाळ, टाकजील आणि आणून इथे ठेवायचे, इथे ठेवायचे। अरे समीर इकडे, समीर इकडे। हे कोण उचलणार, सेट कोण बदलणार, या गोष्टी आम्हीच सांगायच्या तुम्हाला। हे सेट उचला द्या। काय रे तुम्ही पण एक एक डोक्यात ताप होऊन बसले, नाटक बसवायचं म्हणजे ना काय करावं काय कळत नाही। ओके ओके ओके, आता झाडाचा सेट लावायचं रे। चला फटाफट दुसरा घेऊन। ए फालतू गप्पा मारत बसू नका त्याच्याबरोबर, डायलॉग धडकारला सांगतोय मी। तुम्ही सांगताय कपाळ माझं, सांगा सांगा। ते म्हणाले कि बाबा सत्यवानाला रमी लागली का? अरे ओके डायलॉग पटकून ठेवा, आणि तुमची एंट्री आहे लक्षात ठेवा, नाही तर बसाल कुठं पत्ते। कोणाची एंट्री आहे? तुमची आता नंतर एंट्री आहे, एवढं लक्ष द्या। माझं अख्खं नाटक पाठ आहे। अख्खं नाटक बघतो ना आता मी, सत्यवान सावित्री अख्खं नाटक पाठ आहे। इथे पहिली एंट्री शिवाजी महाराजांची आहे। बर नाटक सत्यवान सावित्रीचं करतोय आपण, मग शिवाजी महाराज कुठून आला इथे? होते आधी। चल ओके रेडी action, very good very good very good, first class, yeah। नाथ नाथ, तुमची तब्येत बरी नाहीये का नाथ? बरी आहे। मग आज असे अस्वस्थ का नाथ? संध्याकाळ व्हायच्या पुरेशी लाकडं मिळाली नाहीत असं कधी झालंच नाही इतक्या वर्षात। आजच असं झालं नेमकं?
नेमकं मी तुमच्या बरोबर आले आणि आजच असं हे झालं. नाही नाही सावित्री, उलट तुझी कंपनी होती म्हणून. काय बोलतात. सॉरी सॉरी हा सॉरी सर, माझं असं काय होतं, माझा बूट घालवतो. कामाकडे लक्ष दे. नको त्या ठिकाणी लक्ष द्यायला. नाही सर सॉरी, आता नाही मला असं काय. डायलॉग बोल. नाही नाही सावित्री, उलट उलट तू माझ्या बरोबर होतीस म्हणून दिवस संपून संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. नाथ नाथ, रात्र व्हायच्या आत आपल्याला घरी जायला हवं. नाथ, ही एवढीशीच लाकड रात्री जेवण कशावर शिजवणार. अरे हो ना, 8 दिवस झाले गॅस सांगितलंय हो, अजून आला नाहीये. ओ पण ऑर्डर नंबर दिलाय ना, फोन करून टाका ना. अहो ऑर्डर नंबर दिलाय हो, पण आम्ही राहतो डोंबिवलीला, त्यातून आम्ही दोघही घरी नसतो ना, त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, आमचा सिलिंडर घेतात आमचे शेजारी, आणि ते शेजारी सिलिंडर घेतात नेमके सिलिंडर वाल्याच्या हातावर तेवढेच पैसे चिकटवतात. आता तो सांगा, चौथा मजला चढून येईल कसा सिलिंडर वाला, काहीतरी कारण. बघा तुम्ही गॅसचा घेऊ नका ध्यास, तुमच्याकडे स्टोव्हला स्टोव्ह पेटवून टाका ना. ऐकायला कशाने पेटवायचा, पाण्याने? रॉकेल कुठे आहे? आम्ही प्रामाणिक माणसं, त्यामुळे रेशन वाढलं ना आम्ही अगदी प्रामाणिकपणे सगळं सांगून टाकतो. ते आम्हाला दाखवतात सफेद कार्ड, घरात रॉकेल नाही आणि रॉकेल असतं तेव्हा आणायला माणूस नाही. सर रॉकेलची लाईन कुठे? ते लाईन सोडून बोलतायत काय? खरंच तुमचं लक्ष कुठे होत? अरे मी तो राज्याभिषेकाचा सीन आहे ना, तिसऱ्यांकातला सत्यवानाचा राज्याभिषेक, त्या तो सीन कसा इम्प्रोवाइज करायचा त्याचा विचार करत होतो. सॉरी प्रकाश, सॉरी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. नाही म्हणजे जरा गॅसचं टेन्शन असलं ना की घरी गेल्यावर कसं जेवण बनवायचं. काय असतं पण सगळं मलाच बघावं लागतं ना, हे फक्त पिसत बसतात घरी गेल्यावर. आता सुरू करा. बरं पुन्हा आपण तेव्हापासूनच सुरू करूया. पहिल्यापासून? पहिल्यापासून नाही हो, ही एवढीशीच लाकड. मॅडमने सांगितलेल्या पासून घ्यायचं. मॅडम प्लीज, चांगलं होतं मॅडम. एवढीशीच लाकड रात्री जेवण कशावर शिजवणार. नाथ आज आपण जेवूया नको, आज आपण फलाहार करूया. फलाहार? फलाहार चालेल, फळ खाऊया. पण फळ फ्रीज मध्ये आहेत का? काय बोल. सॉरी सॉरी, लक्ष नाही. पण फळ आहेत का रोळीत? आहेत, करवंद आणि बोर शिल्लक आहेत रोळीत. करवंद आणि बोर, ठीक आहे ठीक आहे. पण उद्या सकाळचं काय? उद्या सकाळचं ना? हो नाथ, तुम्ही काय करताय? नाथ नाथ नका, नाथ नका, नका नाथ. माझ्या वृद्ध आई वडिलांना उपाशी ठेवू नको. नाथ नको, त्या वडाच्या फांदीवर घाव घालू नका. आणि अशा या तिन्ही सांजेच्या वेळेला नका नाथ नका, वडाच्या झाडाला घाव घालू नका. कारण तिन्ही सांजेच्या वेळेला वडावर संबंध जुळतात. संबंध जुळत नाही, संबंध असतो. हा तेच हो, संबंध असतो. नाथ नका नका, त्या वडावर घाव घालू. नाथ नका घाव घालू. तुम्ही अंधश्रद्धाळू आहात. बायकांची जात असतेच मुळी अंधश्रद्धाळू. म्हणूनच मी या वडाची फांदी तोडून तुमच्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करणार आहे. अहो ट्रॅक सोडून बोलतायत हे. काय बोलताय? जाऊ दे जाऊ दे, मी कंटिन्यू करते. काय ट्रॅक सोडत रे? मी डायलॉग लक्ष दे. मॅडम प्लीज. दादा रेडी आहे? अंधश्रद्धेचं निर्मूलन. दादा ढक विजा. हे राम नाथ, नाथ असं हे राम म्हणू नका. नाथ नाथ, तुम्हाला काय झालं? आता मी काय करू नाथ? कोणाला सांगू नाथ? अहो माझ्या नाथाला वाचवा. अहो यानं काय झालं बघा, कुणी आहे का इथे? कुणी आहे का तिथे? कुणी आहे का इथे मदत करायला? ए भाई, ए भाई, ए भाई, ए भाई, मेरे नाथ को बचाओ भाई. भाई कोई है? अरे भाई, ए भाई कोई है? अरे अरे मदत करा ना माझ्या नाथाला. इंट्री आली ना, मदत करा. मेला कुठे पडलाय? मरू दे आपला सीएल मेल आपल्याला. ओ
ओ तुमची एंट्री आली आहे. कोणाची? तुमची. म्हणजे आली एंट्री? हा तेच बोललो. काय मॅम आता आलो. कुणी आहे का? कुणी आहे का मदत करायला? काय कशाला? तलवार. तलवार नसते यमाकडे, गदा असते. अरे यमाकडे मुकुडे आला, मुकुडे आला. कुठला? हा गदाच्या डोक्यात. हा माझा आहे. हा काय माझा आहे? अरे ओ डोक्यात, डोक्यात, डोक्यात घालतात. मुकुट आहे. मी म्हटलं झाकूर मकरू चड्डी आणली काय. दुर्दैव आहे माझं. या आता आपली एंट्री आली आहे. आता बघा तुम्ही फक्त यायचंय. कुणी आहे? कुणी आहे का मला मदत करा. यांना केईएम मध्ये हलवायला हो. डॉक्टरांचा संप आहे. प्रायव्हेट डॉक्टर तरी त्यांनी पाठिंबा म्हणून त्यांनी पण संप सुरू केला. मग आपण जसलोक मध्ये त्यांना नेऊया का? असल्या लोकांना जसलोक मध्ये घेत नाही. पण देवलोक मध्ये? देवलोक मध्ये सिग्नल नाही. वैद्य? वैद्य आले सगळ्यांनी सोडून दिलं. वैद्य अहो हार्ड वैद्य सुद्धा चालेलो. अरे हार्ड वैद्यांनी आपलं ते सगळं जुनं नॉलेज देऊन टाकलंय आणि सोनाराची दुकानं उघडली आहेत. निदान मांत्रिक तरी? मांत्रिक कुठे, अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी त्यांचं निर्मूलन करून टाकलेलं आहे. अहो मग यांना कुठे हलवायचं? आता आता काय झालं सर? श्यामराव काही बोलतायत. अरे सिरियसली सीन चाललाय ना आणि तुम्ही हसत हसताय. म्हणजे सिरियस सीन म्हणजे आताही तुम्ही इथे नव्हतात. नव्हतो ना. अहो श्यामराव काय म्हणायला माहितीये का? तुमचं लक्ष कुठे होत? काय झालं, काय झालं? काय म्हणत अरे काय झालंय माहितीये का? हे सगळं बसवत माझ्या डोक्यात तो सगळा दुसऱ्याकडे तिसरा सीन आहे राजाभिषेकाचा. त्याच्या इम्प्रोव्हिजेशनला लोक किती रिएक्ट होतील ना याचा विचार करतोय मी. सर कोण म्हणतंय श्यामरावांना अभिनय येत नाही? तू तूच पहिली होतीस. हो सर मी जिवंत होऊन बोलतो. हे श्यामराव जर असेच निर्भीडपणे बोलत राहिले ना तर मॅडम तुमचं काही खरं नाही. माझं काय खरं नाही? असं नेट मध्ये 6 आणि 4 कोणी मारे. खरं पिच वर खेळून दाखवा. आणि बॉल थ्रो करायचा नाही मुरलीधरन सारखा, बॉलिंग करायची. बॉलिंग म्हणजे स्क्रिप्ट मधली वाक्य बोलायची, ऍडिशन बोलायची नाही सांगून ठेवते. आणि निक्री सोडून पुढे यायचं. अरे आमचा बॉल कसा टोलवायचा? आम्ही स्विंग नाही करायचं, सरपट टाकायचं. सरपटी काय सांगते? आणि मला एक सांगा, त्या काळात केम हॉस्पिटल होत नाही, मग केमची ऍडिशन कोणी घेतली विचारा. तू घरी चल रे, मी तुला बघते. नाही आंब्याच्या झाडाखाली असं गद गद हलवलं तर बघ. घरी आपले आंबे झाड आहे, ह्या झाडाखाली हलवीन तुला. तू सेटिंग वाला बिल पाठवेल मोडलं तर. तू घरी चल रे, मी तुला बघतेच. अरे मी घरी येणारच नाही आज. का? आज मी लालबागला जाणार आहे. का? आज गटारी आहे ना. उद्या तरी येशील ना? उद्या हँग ओव्हर उठणार नाही सकाळी. बापरे श्यामराव फुल फॉर्म मध्ये. मग गटारी जवळ आले ना, अंग चढते माझ्या. मग जेव्हा येशील ना तेव्हा गटारातच बुडवीन तुला डोंबिवलीच्या. हो मॅडम, मॅडम प्लीज प्लीज मॅडम, श्यामराव प्लीज कम टू द पॉइंट यार. नाही नाही नाही, काय होतंय माहितीये प्रकाशजी, ऍक्च्युली ना आम्हाला दोघांना VRS चं टेन्शन आलंय. म्हणजे आता नोकरीची दगदग आम्हाला झेपत नाहीये, पण VRS मिळाल्याशिवाय नोकरी सोडता येत नाहीये. आणि शिवाय मग नंतर असं वाटतं की मी VRS घेतली, ह्यानी VRS घेतली, तर आम्ही दोघांनी घरी बसून करायचं काय? कंटाळा येतो ना घरी दोघांना. बरोबर आहे. आराम, फक्त आराम करायचा. हो इथं थोबार दिसलं ना सकाळी तर आराम नाही हे राम. हो आयुष्यभर डोंबिवलीत राहून धावपळ करून नोकरी केलीत आणि संसार केलात ना. अहो केला हो संसार केला. सकाळी 10:32 ची CST कधी सोडली नाही आणि संध्याकाळी 6:02 ची महिला स्पेशल कधीही सोडली नाही. मिस नाही केली म्हणून मी काय म्हणतो मिस मिसेस उषा मॅडम, ते टाइम टेबल तुम्ही आता विसरून जा. आता दोघे VRS घेताय ना, तेव्हा मनसोक्त प्रेम करा. कुणावर? श्यामरावांच्यावर. मला कंटाळा आलाय. असं काय म्हणताय? मुलगा मोठा झाला तुमचा, आता अमेरिकेत स्थिरावलाय ना, तेव्हा एखादा जवळ आवाज की. मॅडम होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा बारशाचा धूमधडाका. मॅडम होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा बारशाचा धूमधडाका. जशी काय बारसं घातल्यावर तू डोंबिवलीला येणारच आहेस बारशाला, तेव्हा सांगशील मॅडम सॉरी हा काल जरा माझा प्रॉब्लेम होता. झाला तुमच्या वायफळ पा झाला वरून? नाही झाल्या. का? तिचा जरा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. यार कम स्टार्ट करा यार. सॉरी सॉरी, काय तुम्ही किती वेळ घालवता तुमचा वायफळ? सॉरी प्रकाश, सॉरी. सगळं स्क्रिप्ट मधलं बोलायला सांगा. काय बोलतील तुम्ही पण बोला. मॅडम प्लीज मॅडम. काय वाट आहे नाथ, नाथ हे काय करून बसलात नाथ? आता मी कुणाकडे जाऊ, कुणाचा धावा करू? देवी
शक्ती मला दे देवी, कणभर शक्ती मला दे आणि माझ्या पतीचे प्राण मिळवायला कणभर शक्ती दे देवी. मी तुझ्या पायाशी लोटांगण घालते देवी. ढग ढग विजा, ढग विजा. आपण कोण महाराज? मी यम, यमाधिराज यम. स्वर्गातून चालत चालत आलात? नाही. मग तुमचा रेडा कुठे आहे? काय सांगू तुम्हाला, कांदुलीपुरम बरोबर आला. गोरेगावला काय झालं कोणास्तव, उसळला एकदम. मला ढकललं बाजूला आणि कुठे गेला कोणास्तव, काय कळलंच नाही कुठे गेला तो. कुठे गेला? नाही सांगितलं ना, कळलं कुठे गेला तो. कुठे गेला? सॉरी माझं वाक्य असेल, बघा जरा. अहो ते देवी, देवींचं वाक्य ना. हा हा, माझंच म्हणजे मी तर महाशक्ती देवीची आराधना केली होती. तुम्ही कसे आलात? देवी सगळ्या हळदी कुंकवाला गेल्यात. कुठे? वनमाळी हॉल मध्ये. ओ मग तिकडनं येता येता तरी माझ्या पतीवर दयादृष्टी दाखवतील ना? नाही. का? त्यांना महापौरांच्या बंगल्यावर जायचंय. कशासाठी? त्यांची काहीतरी मागणी आहेत, त्यासाठी जाणार आहेत. काय मागणी आहेत त्यांच्या? की इकडनं इकडनं वर स्वर्गामध्ये बरोबर माणसं पुरवली जात नाहीत. नाही तो सध्या कोटा ना मुंबईकरांच्या हातात नाहीये. मग कोण? दुबईकरांच्या हातात आहे. नाही पण दुबईकर आपलं काम चोख करतात, इकडनं फक्त एक्सपोर्ट करताना घोळ करतात तुम्ही. काय नाही, ऍक्च्युली काय प्रॉब्लेम होतो माहितीये का महाराज, मुंबईकर आपलं हे चोख बजावतात पण ना एअरपोर्ट आहेत ना इंटर युनिव्हर्स एअरपोर्ट, तेच कमी असल्या कारणाने, म्हणजे दोनच असल्या कारणाने, म्हणजे दादरची चैत्यभूमी आणि गिरगावची चंदनवाडी, हे दोनच एअरपोर्ट आहेत ना, त्यामुळे असं होतं. प्रतिम, प्रतिम, एक्सलंट, मार्वलस, मार्वलस, मार्वलस. काय काय? नाही म्हणजे लालबाग परळ सायन इकडे जसे ब्रिज बांधले तसे चंदनवाडी आणि चैत्यभूमीला एअरपोर्ट बांधण्याची परवानगी दिली की काय गव्हर्नमेंटने? काय तसं नाहीये. एक्सलंट काय, मार्वलस काय? सत्यमानाचा राज्याभिषेक. हा त्याच्या इम्प्रोजेशनचा क्यू मिळाला मला. हो सर, एंडचा कसला विचार करताय, हो सीन मध्ये काय चाललंय ते बघा. मी तुम्हाला सांगते, हा माणूस आपल्या नाटकाची नक्की वाट लावणार, बेदम मार खाणार आहोत आपण. मी तुम्हाला सांगते, हा माणूस एक वाक्य स्क्रिप्ट मधलं बोलत नाही. आपण चांगलं करतात की शामराव? काय चांगलं करतायत, काय चांगलं करतायत? मी तरी एक वाक्य बोलते का स्क्रिप्ट मधलं? आता पती तो मरून पडलाय, यमराज खाली आले, कसं बघितलं पाहिलं कसं बोलवलं तसं काय? आपला आपला बाप एका वर्षाने माहेरी आला की जम. अरे या माझे पती मेले, काय कसे आलात आपण, कशावर आलात? तुम्हाला असं म्हणायचंय की नाटकात बेदम मार खाणार आहे की काय? हो ते मी तुम्हाला सांगितलंच ना, मी तुम्हाला सांगते ह्याची यमाची नाही, या रेड्याची रोल करायची पण लायकी नाही. आता तुम्हीच मला सांगा, आपल्या घरी जर एखादा माणूस आला तर आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे आपली पत वाढवायसाठी गाडी घेऊन आल्यावर आपण विचारतो ना, काय गाडी कुठे पार्क केलीत? नाही म्हणजे नंतर उगाच पोलीस स्टेशनला धावपळ नको ना, नो पार्किंग मध्ये केली असेल. तसं मी यांना विचारणार नाही का? आस्थेपोटी विचारलो, आस्थेपोटी. तुम्ही रेडा कुठे पार्क केलात? आय मीन तुमचा रेडा कुठे आहे महाराज? कांदिवलीपर्यंत सरळ आला, पुढे काय झालं कोणास ठाऊ, गोरेगावला एकदम उसळला. आता हेच उत्तर दिलं ना मी. म्हणजे तुम्ही त्यांची लायकी काढताय काय मॅडम? नाही पण हे उत्तर दिलं ना मी, आणि माझं उत्तर तुमच्या प्रश्नाला धरून होतं. अरे इतक्या वर्षाने रेडा खाली आला, तो उपास सोडा धावणार ना कुठे? सगळं बरोबर आहे पण त्यांचा काय सीन आहे तुम्ही लक्षात घेतलं का? त्यांना काय, त्या आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे, तुमचंच कुठेतरी वाद चाललंय. त्यांचा सीन होता ना, ते म्हणतात आज सत्यवान मरणार वगैरे, ते माहित आहे वगैरे. हे बघा ते सगळं झालंय, आता पुढे आपण पुढच्या पानावर आहोत. आपण पुढच्या पानावर, तुम्ही तिकडनं फॉलो करा. स्क्रिप्ट मधलं बोलायचं. थांबा थांबा, बेअरिंग घेऊन मला. अच्छा वेरी राईट, बरोबर. हा फर्स्ट क्लास करायचं शामराव. हा या चला या. शी तुम्ही, अहो तुम्ही विचारा नाही तुम्ही कोण म्हणून. आपण कोण महाराज? मी यम. हा मी यमराज अक्कू. स्वर्गातून डायरेक्ट आलात, तुमचा रेडा कुठे? तेच बोलले ना मी, पुढचं काय, पुढच्या पानावरच बघा ना. अहो तेच चाललेलं आहे. आता तुम्ही ऍडिशन घेतलं काय? अच्छा अच्छा, मॅडम ने ऍडिशन घेतलंय. ते चालतं ऍडिशन घेतलेलं स्क्रिप्टला. चला बोल बोल. चला 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 बोल. मी यम. मी यमराज. यमराज बरोबर आहे. मॅडम असं काय करते शामराव, त्यांचं बरोबर वाक्य आहे. मग घ्या ना.
बस बस झालं हा हा असं असं तुम्ही आता ते रेडेचं वाक्य घेतलं गोरेगावचं वगैरे घेतलं झालं तिथून परत सुरू करा चला म्हणजे गोरेगाव आणि मालाडच्या पुढून ना जोगेश्वरी गोरेगावच्या ते काय हा जोगेश्वरी गोरेगावचं वाक्य घेतलं ना त्याच्या पुढून सुरू करा त्याच्या पुढे मालाड कांदिवली दहिसर मीरा रोड वाद नको तुम्ही नको तो वाद करू बसलाय इथं नाटक भलतीकडे जाते बरोबर तुमचा तो वाद बस झाला हा तुम्ही मगाशी ट्रॅक सोडून हे केलेत ना तिथून पुढे चला चला म्हणजे कुठून म्हणजे ते बघा तुम्ही काहीतरी बोललात काय बोलत होतो तुम्ही हा मी यम धर्म यमराज आपण कोण काय केलं मी महान प्रतिवत्ता आहेस म्हणून वगैरे असं काहीतरी वाक्य ना इकडे काहीतरी नको मला स्क्रिप्ट द्या मीच बघते हा हे बघा तू महान पतिव्रता आहेस मी यमधर्म यमराज बरोबर आपण काय येणं केलं महाराज तू महान पतिव्रत आहे मी तुझा अगदी फॉलोअर आहे फॉलोअर नाही काय फॉलोअर नाही हो तू महान प्रतिवत आहेस तुझ्या पतीचे प्राण नेण्याकरता मी स्वतः आलोय तू पुण्यवान असल्यामुळे पाठ आहे मला आहे ना सत्य नाक नाटक पाठ आहे बोला हा पहिली एंट्री शिवाजी महाराजांची हा तू पतिव्रत आहेस म्हणून तुला मी दिसलो जरा थांब आता मी काय करतो ते बघ महाराज काय करताय महाराज त्याचं पाकिट नाही मार्ग त्याचे प्राण घेतो महाराज महाराज चला महाराज 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 इथे कुठे चाललात महाराज स्वर्ग उत्तरेकडे तुम्ही दक्षिणेकडे जाताय तिकडे ट्रॅफिक जॅम आणि तू पुण्यावर असल्यामुळे तुझ्या नवऱ्याला मी तिकडची देवळं दाखवतो आणि मग कसाल मार्गे वाया देवगड महाराज मी एक पतिव्रत स्त्री आहे जिथे नवऱ्याचे प्राण जाणार तिथेच मी जाणार हे बघा नवऱ्याशिवाय मी एकटी जाऊन काय करू दुसरं लग्न कर मग श्यामना प्रकाशचा संशय आला की काय काय म्हणालात महाराज दुसरं लग्न कर म्हटलं हो म्हणजे तुम्ही पण आपसुकच मोकळे लग्नाशिवाय बसली आहे ना एक म्हैस VRS च्या पैशाची वाट बघत मी एक हिंदू स्त्री आहे महाराज आणि हिंदू स्त्री हिंदू धर्मात एकच लग्न करते मग धर्म बदल धर्म बदलेन महाराज पण भूमी कशी बदलू का तुला तिकडे व्हिसा मिळाला नाही का देणारा आजारी होता की त्याला जुलाब झाले होते ऍडिशन घ्या पण पौराणिक ऍडिशन घ्या म्हणजे तू घेतले सगळे पौराणिक ऍडिशन आमच्या सगळ्या फालतू ऍडिशन आता वाद नकोय छान चाललंय जाऊ दे पुढे जाऊ दे हो सर म्हणजे या सीनच्या वेळी पण तुम्ही इथे नव्हतात की काय आम्ही किती वेळा मरायचं मरा तिकडे राज्याभिषेकाचा सीन इम्प्रोव्हाइज करीत होता रॉंग अरे तो तर मी कधीच इम्प्रोव्हाइज केलाय मग त्या सीनला मिळणारे प्रेक्षकांकडून प्रतिसाद काउंट करीत होतो महाराज मी एक हिंदू स्त्री आहे आणि हिंदू स्त्रीच सगळ्या जगाला कुतूहल असत आणि एक हिंदू स्त्री आपल्या पतीच्या प्राणाशिवाय कशी बरं भ्रमण करील वा 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 तुम्ही बोलण्यात फार चतुर आहात आम्ही खूप संतुष्ट आहोत पण तुझ्या पतीचे प्राण मी परत करू शकत नाही त्याच्या बदल्यात तुम्हाला कुठलेही चार वर माग मी तुला देईन महाराज माझ्या सासऱ्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय मोती बिंदूचं ऑपरेशन झालंय हो मग आता परत का मोती बसून बघाय अनसक्सेसफुल झालाय महाराज अच्छा मग हॉस्पिटलवर केस कर केली मग कोर्टाने निर्णय दिला दुर्दैवी प्रकार यात कोणीही सामील नाही कोणाचाही दोष नाही मग मी काय करू तुम्ही त्यांना डोळे द्या ना अरे माझे डोळे देऊन मी का आंधळा फिरू काय अहो नुसतं तथास तू म्हणा आपल्याला काय बोलायला तथास तू चला आता महाराष्ट्राची बॉर्डर संपत आलेली आहे या इकडे ओ रायडर अशी आता आपण दुसऱ्या बॉर्डरवर आलेलो होतो इथे तू सीमावासी झालीस तुझा प्रश्न कोण उचलून धरणार नाही सीमा ओलांडायची भीती मला नाही महाराज देवान आहे ठीक आहे काय तू वर माग बरं ठीक आहे महाराज माझ्या सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर इन्कम टॅक्सची रेड पडली महाराज आणि आम्हाला चौघांनाही तडीपार व्हावं लागलं जंगलात अच्छा म्हणजे तू हर्षद मेहताची सून का नाही महाराज नाही नक्की ठीक आहे तुझे पैसे मी कसे तरी जेलमधनं बाहेर काढतो पण सासऱ्याचं काही खरं नाही चालेल चला आता तिसरं राज्य महाराज तिसरं राज्य आहे एक लक्षात ठेव बाकीचे सगळे सत्यवान परवडले
पण इकडचा के सत्यवान अजिबात परवडणार नाही. के सत्यवान म्हणजे? अगं महाराष्ट्र म्हणून सत्यवान हा केरळ ना म्हणून के सत्यवान. ते सत्यवान भयंकर असतात सगळे असे काळे काळे कोट्ट हे उंच बरं वर्ण पडताना परत वेळ लागतात खाली. किती वेळ आम्ही ते थांबायचं परत दिवसायानं शोधायला बरं पडतं. काळोखात ते दिसत नाहीत आम्हाला. किती त्रास पडतो आम्हाला. हो बरं यांच्या अंगाला हात लावलं ब्लिचिंग पावडर किती लावा रंग जात नाही हाताचा. माग वर माग महाराज. माझा 70 वर्षाचा प्रीता 80व्या वर्षात पदार्पण करतोय आणि पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून माझ्या आईला डिवोर्स देतोय. त्यांना माझ्याच आईपासून पुत्र प्राप्ती व्हावी. होईल 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 पटकन 9 महिने जातील ना. हा 9 महिने मी तसाच तू करेन पुत्र. बर महाराज बर चला चला या आता आपण 4थ्या प्रांतात एंट्री करत आहोत. चला इथे कसल्याही फॅसिलिटीज नसतात. 10% सुद्धा नाही का महाराज? अजिबात नाही. हा ललित वाङ्मयाचा ललित प्रकार आहे. अच्छा अच्छा म्हणजे काय मला कळलं नाही. कळलं नाही का? मागे नाही का त्या दिल्लीच्या सियाडी लोकांनी धाड टाकली होती त्यांच्या शहनग्रहात नुसते आरशेत लावले होते. अरे लाज वाटली पाहिजे हिंदुस्थान स्त्रीला. हिंदुस्थानी स्त्रीला कसली लाज वाटली पाहिजे? एखादी स्त्री आपली ऐपत आपल्या डोळ्यांनी बघते त्यात लाज कसली महाराज? तुला काहीच नाही वाटलं त्याच्याबद्दल. काय वाटणार महाराज? मी तिची तारीफ करते. बरोबर आहे ना वाक्य? बरोबर आहे. कंटिन्यू कंटिन्यू. तुम्ही तारीफ करताय. होय महाराज. काय होय महाराज? तू पुण्यवान पतिनिष्ठ पतिव्रत आहेस हे वाक्य आहे. अच्छा हा बोल. मी तिची तारीफ करते महाराज. नुसती तारीफ करतेस? हो. अगं तू पुण्यवान पतिनिष्ठ पतिव्रत आहेस? नाही महाराज. मी पुण्यवान पतिनिष्ठ पतिव्रता होते महाराज. आता नाहीये. तू आहेस? नाही महाराज. तू आहेस? नाही महाराज. माझ्या पतीचे प्राण तुमच्या हातात आहेत तोपर्यंत मी पतिनिष्ठ पतिव्रता नाहीये महाराज. जरी पतीचे प्राण माझ्या हाती असले तरी तू पतिव्रता आहेस? नाही महाराज. आहे. तुम्ही म्हणता मी पतिनिष्ठ पतिव्रता आहे म्हणून. मी म्हणतो. तुम्हीच म्हणताय? मीच म्हणतोय. ठीक आहे महाराज. मग द्या माझ्या पतीचे प्राण माझ्या हाती. फसवलं मला फसवलं. ठीक आहे हे घे. थँक्यू यू युअर्स फेथफुली यू एस फाटक म्हणजे उषा शामराव फाटक. आता माझ्या मागणं लागू नकोस आणि वर सुद्धा मला भेटायला येऊ नकोस. चल नेगी गांडा. हो शामराव आता ही बंकस पुष्कळ झाले. तुम्ही जी शेवटची बाकी घ्या तुम्ही अदृश्य व्हायचं. नाही तेवढंच बाकी आहे. काय शेवटी प्रभू रामचंद्र येतात ना तिथपर्यंत वाचलं मी. हे बघा स्क्रिप्ट मधलं काही पार्ट नसणार आहे ना. बाहेरचं काही बोलायला सांगा. वचवच वचवच करतात नुसते. आणि तू एक तरी कविता पाठ होती का? ते अंताक्षरी मध्ये कसे गाणी हिंदी गाणी फटाफट बोलते. शामराव प्लीज यम यम अदृश्य होतो सीन घेऊया. चला 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 बरोबर चला. विदाउट बंकस. नाही नाही नको नको इथपासूनच घ्या. काय वाक्य तेवढं? शामराव तुमचं वाक्य आहे. हा बघा पण त्याआधी तुम्ही एक लक्षात ठेवा. तुमचं चारीवर तुमच्या पदरात पडले. हो बरं बरं तिथपासून का? नाही नाही तिथपासून नव्हे. अहो 4 वर दिले नाही का त्यांनी? मग 4 वर मिळालेत म्हणून तुम्ही हुरळून जायचं. हुरळून जायचं म्हणजे नेमकं काय करायचं आता? अहो आपल्याला आवडणारी व्यक्ती बऱ्याच कालावधीने भेटल्यानंतर कस होत प्रकाशन पाहिल्यावर होत ना तस. वाक्य काय माझं? वाक्य असं आहे यांचं मॅडमच आहे. मॅडम तुमचं वाक्य आहे. महाराज मी आपली आभारी आहे. आपण थोर आहात कृपावंतात. महाराज महाराज मी आपली आभारी आहे. आपण थोर आहात कृपावंत आहात दयावंत आहात महाराज. ठीक आहे ठीक आहे जा. तुझे चारही इच्छा पूर्ण होतील. 4 वर मागितले 4ही मिळाले महाराज. तुझ्या वडिलांना 100 पुत्र होतील. 100 पुत्र या वयात? वयाचं काय नसतं त्यात. तुला सुद्धा 100 पुत्र होतील. अहो पण मी पत्थर ऑपरेशन केलं. अरे ऑपरेशन कसलं? ते त्यात साध्या मानव डॉक्टरनी केलंय. माझ्या तथाच तूच आहे. तथाच तू या तथाच तू कौसात टोपी काढतो आणि विंगीत जातो. काय रे झोपलं नाटक करतो मला ओढतो कशाला? मी कुठे तुमची भंकस बिंकस केली? बघा या उषा मॅडम असताना मी कोणाची भंकस करत नाही. आता मला ओढलं नाही. मी नाही ओढलं. काय रे तुला लाज ओढते? मला माझं शर्ट ओढते. अरे तुला शेंबडी असताना बघितलंय मी. काय सांगते आणि ए ए ए अरे ए ए ए
काय रे माझा उरलेला डबा खातो आणि माझी मस्करी करतोस काय श्यामराव तुम्ही आता साक्षात जमाच्या भूमिकेत आहात तुमची भंकस करून मला काय वर नाही जायचंय हो आणि या असल्या ऍडिशन्स करून कोणी हसणार नाहीये कळलं ना अरे 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 काय करतोय असं काय करताय अरे कोण आहे तू कोण आहे अरे कोण आहे तू मी यम यमधर्म यमराज अरे पण इथे कशाला आलायस मी तुझे प्राण न्यायला आलोय अरे माझे नाही काही चुकलं असेल बघ बघ जरा अरे मी 50 वर्षाचा आहे फक्त ए अरे तुम्हाला ऐकलं येत नाही काय एम बोलतोय बघा ए अरे आग डोळे फुटले काय अरे हा माझ्याला काय कोणता बघ कोण आहे तिथे अरे यम आय यम आता हा वेळ लागायची पाळी झाले यार मी त्यांना दिसणार नाही ज्याचे प्राण न्यायला मी आलेला असतो त्यालाच फक्त दिसतो अरे पण माझे प्राण का नेतो एवढं लवकर काय नेतोय सत्यवान सत्यवान मरून पडला ना आता श्याम विठ्ठल पाठक तूच ना अरे पण सत्यवान ह्याला उचल ना नाही अरे खोपड्या ह्याला उचल मी तुझा वॉरंट घेऊन आलोय अरे पण मी फक्त 50 वर्षाचा आहे वय वर्ष 50 बरोबर विहारच घेतलास आता मिळणार आहे मला मग आता पृथ्वीवरनं विहारच घे अरे नको चल नको तुम्ही आत की मी आत मला रडू द्या ना बघा ना म्हणते बघा बघा एक काम करा यांना सत्यवानाचा रोल द्या चांगला करतील हो त्याने काय झालं आधी बघा ते बघा ना बघा हो शामराव उगाच नाटक करू नका हो शामराव अहो अहो खरंच बोलत नाहीये आता शामराव अहो चला चला केईएम मध्ये हलवायला हवं शामराव हा